गोडसेचे हुक्का पार्लर मधले काही व्हिडिओ घेऊन आले. म्हटलं काय दादा आता तुम्ही काय मला दाखवायचं, मी सांगते तुम्हाला आणि तुम्ही सांगा मला. अहो म्हटलं तुम्ही मला इकडं नाशिकातलं दाखवताय, इकडं काय कमी आहे काय? इकडं तुम्ही हुक्का पार्लरमधले व्हिडिओ दाखवायला लागलात, इकडं आमची सगळी चेंबूरची सगळी धारावीची जनता लिफ्टमधले व्हिडिओ दाखवायला लागली. आय लव यू, लव यू, छान लव यू. काय अवघड आहे सगळं. आणि ह्या सगळ्या मायमावल्यांनी न्याय मागायला गेल्यावर या मायमावल्यांना काय पद्धतीचं, म्हणजे हे फार विशेष आहे बरं का, की जेव्हा अजित पवारांवर प्रश्न विचारला गेला देवेंद्र फडणवीसांना, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्याशी आमची युती नाही नाही नाही, 70,000 कोटीचा ज्यांनी घोटाळा केलाय अजित पवार तो गयो व तो अपचक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग. आणि जे पिसिंग 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 म्हणत होते तेच आता त्यांच्यासोबत किसिंग 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 करायला लागले. आणि ते इतकं लोन पसरलं की ह्या सगळ्यांच्या नुसत्या व्हिडिओत व्हायरल व्हायला लागल्या. अवघड धंदा आहे सगळा. असो मला त्याच्यात पण काही जायचं नाहीये, पण राजे हो एक नक्की की ही निवडणूक का महत्वाची आहे, का या निवडणुकीसाठी गरजेचं आहे. मी तसे कधी पुराणातले फारसे संदर्भ द्यायला जात नाही, पण आज एक संदर्भ दिला पाहिजे. संदर्भ असा आहे की कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होतं, कौरव संख्येने प्रचंड जास्त होते, पांडव संख्येने कमी होते. आणि संख्येने जास्त आणि त्यांच्यासोबत सगळेच बाकीचे इतर धुरंधर होते. अशा सगळ्या काळामध्ये जोपर्यंत शकुनीसारखा एक माणूस कपटनीतीने फासे टाकत होता तोपर्यंत प्रत्येक डाव कौरव जिंकत होते. पण जेव्हा कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष लढाई सुरू झाली तेव्हा मात्र अंतिम विजय संख्येने कमी असणाऱ्या पांडवांचा झाला. आत्तासुद्धा तीच परिस्थिती चालू आहे की जोपर्यंत संख्या सगळी फार लोक एकत्रित आलेले आहेत आणि ईडी सीबीआय गृह खातं काय इलेक्शन कमिशन काय सगळं काय काय चाललं आहे ते तुम्हाला सगळं माहिती आहे. ह्या सगळ्यांच्या कपटनीतीचे फासे जोपर्यंत पडत आहेत तोपर्यंत प्रत्येक कौल त्यांच्या बाजूने. परंतु 2024 लोकसभांचा निवडणुकीचं हे कुरुक्षेत्र जे आता सुरू झालंय, या कुरुक्षेत्रावर मात्र विजय निश्चितपणाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होईल. आणि तो का होईल त्याची काही कारणं आहेत. त्यातलं महत्त्वाचं कारण की लोक महागाईला प्रचंड वैतागलेले आहेत. लोक सरळ सरळ प्रश्न विचारतात की असं काही आहे का बाबा की मुस्लिमाला जर 1200 रुपयाला गॅस मिळतो तर हिंदूला काय 200 मिळणार आहे का? तर तेवढंच मिळणार आहे. मुस्लिमाला जर 200 रुपये किलोने तूर डाळ मिळाली तर हिंदूला काय 20 रुपये किलोने मिळणार आहे का? सारखंच भाव आहे. मुस्लिमाच्या लेकराला जर 2.5-3 लाख रुपये जर ॲडमिशनला होत असतील तर हिंदूच्या पोराला काय फुकट ॲडमिशन मिळेल का? तर तसं पण नाही आहे. जो न्याय इथे हिंदूला असेल तोच मुस्लिमांना, तोच बौद्धांना, तोच ख्रिश्चनांना, तोच जैनांना असेल. असं असताना सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करतात. बरं, त्यांना त्या नरेटिव्हमधनं बाहेर पडता येत नाही, त्यांना त्याची उत्तरं देता येत नाहीत. मग आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय महिला सुरक्षेचं काय, कारण तिकडे काय झालं त्या सगळ्या लोकांचं मणिपूरमध्ये, म्हणजे वॉर रुकवा दी पापा, पापा वॉर रुकवा दी, अरे पापानी अगर वॉर रुकवा दी है, पापा अगर इतना, पापा इतना तुम्हारा ताकतवर है तो पापा मणिपुर में नहीं क्यों गया? क्यों मणिपुर में जाकर पापा ने वहां का जो दंगा था वो क्यों नहीं बंद कराया? आमच्या दोन माय मावल्या नागवल्या गेल्या, त्यावर बोलायला चकार शब्द काढायला वेळ नाही मोदीजींना. मोदीजींचे जे भक्तुल्य आहेत, जे कोपच्यात कोण बोललं, कोणीतरी म्हटला की काय आपल्या पत्रकार परिषदेवरून मुलाखतीवरून कोणीतरी बोलला, शिंदे गटातला एक कोणीतरी ज्ञान पाजळायला आला होता. त्या ज्ञान पाजळणाऱ्याला हे माहीत पाहिजे की अरे मोदींमध्ये किती छाती आहे, 56 इंचची छाती असणारा मोदी अजूनही एकदाही प्रेस कॉन्फरन्सला सामोरं का जात नाही, याचं उत्तर नरेंद्र मोदींचे मुनी म्हणून काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांची हुजरेगिरी करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंडळींनी दिले पाहिजे की एकही प्रेस कॉन्फरन्सला ते का सामोरे जात नाहीत. प्रेस कुणाला देतात, मुलाखत कुणाला देतात, तर मुलाखत घेणार कोण विश्वगुरुची? अक्षय कुमार. आणि अक्षय कुमार प्रश्न काय विचारणार? विश्वगुरुला UPSCतला सगळ्यात कठीण प्रश्न विचारला जातो, मोदीजी मोदीजी आप आम काट कर खाते हो की चूस कर खाते हो? काय प्रश्न आहे, केवढा अवघड प्रश्न आहे. एवढा अवघड प्रश्न असतो का की मोदीजी आप आम काट कर खाते हो की चूस कर खाते हो? पण त्यांना त्या कुठल्याच प्रश्नांचं उत्तर देता येत नाही. मग ते काय करतात, तर ते फक्त आणि फक्त माणसं फोडायचं काम करतात.
जे लोक म्हणत आहेत की मोदी की गॅरंटी है, मोदी की गॅरंटी है, कैसी मोदी की गॅरंटी है, अरे अगर मोदी को खुद की गॅरंटी होती, मोदी को अपने ऊपर इतना भरोसा होता और बीजेपी को अपने ऊपर इतना भरोसा होता तो मोदी और बीजेपी अपने बलबूते पर ये इलेक्शन लढती, ते स्वतःच्या बलबूत्यावर इलेक्शन लढले असते, परंतु तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक पक्ष फोडले. महाराष्ट्रात तर त्यांनी महाराष्ट्रात आधी कुणाला फोडलं, आधी आपले 40 तिकडे नेले. काय म्हणालात? अरे बापरे, आता ते तिकडे 40 जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली नाही, देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही. मग त्यांनी अजितदादांना फोडलं, तरी गॅरंटी येईना गेली. मग अजून काही छोटे मोठे फोडले, तरी गॅरंटी वाटत नव्हती. मग काही सुपारी बहादर सोबत घेतले, उठ दुपारी घे सुपारी, सुपाऱ्या जोरात वाजतात. आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल, पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे? तेच मुद्दे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं. बरं, यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारणं आहेत. दादा जरा एक व्हिडिओ लावा, पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते. एक व्हिडिओ लावा जरा, आवाज आवाज एकदम मोठा करायचा दादा. व्हिडिओ पहिल्यापासून घ्या, आवाज मोठा करा. त्याला म्यूट झालेला आहे. आपण एक मोठी एल ई डी लावत होतो, पण पावसामुळे आपल्याला ती एल ई डी लावणं शक्य झालं नाही. आवाजाचं काय झालं बघा. राजे हो, काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं आपण फार मोठा तीर मारलाय काही की 27 वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. शुक्र माना, आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिनमध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी की आज माझ्याकडे वेळ कमी आहे. माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात तुम्ही तानू तानू केलं असता कार्यक्रम. आवाजाचं काय होते दादा बघा, आवाज येत नाहीये, आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. या सगळ्यांच्या मध्ये ज्या काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला, राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे, पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही, त्या भूमिका त्यांना कधी जमल्या नाही. हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा, ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही, ज्यांची अख्खी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शहाणपण सांगण्यामध्ये गेली, त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं. माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला, अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते, पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते. तिकडे आवाज येत नाही आहे, मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते. अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. हे आधी बोलले, धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू? अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. हे म्हणजे ज्या अजित पवारांच्यासाठी आत्ता गेले त्यांनाच हे मागच्या वेळेला काय भाषेत बोलत होते. ही भाषा मी करू नये, कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत. यांचं हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तुझ्या काकामुळे, मी माझ्या काकामुळे, मी सकाळी लवकर उठतो, तू जरा उशिरा उठतो, त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं. सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं. या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा जे काय म्हणत होते, म्हणजे 27 वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आत्ता काय बोलत होते, मागच्या वेळेला काय बोलत होते. दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा, काय तुमचा इश्यू झालाय ते नीट चेक करा. आहे दुसरा व्हिडिओ बघा. हा
एलईडीला आवाजच नाही आहे. छे, हे तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे साधारणतः मोदी शहाच्या संबंधाने बोलताना, दादा जरा पहिल्यापासून घ्या, मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिजावरनं नाहीसे झाले पाहिजेत. ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही. काहीच बोलायची गरज नाही. राज ठाकरेंची भाषा आहे की मोदी किती खोटारडे आहेत, अमित शहा किती खोटारडे आहेत. आणि मागच्या वेळेला ही सगळी मुक्ताफळं त्यांनी उधळली, फार लांबचा काळ नाहीये. बरं, ही सगळी मुक्ताफळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे? ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत. म्हटले, बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय, त्या बाईला तुम्ही नेता केलंय. हो बाबा, मला नेता केलंय, मला प्रवक्ता केलंय, काय जे असेल ते असेल. पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं, की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली, ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली, आणि विशेष राज ठाकरेंवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं. वाक्य नीट आहे का? ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारीबाज करून टाकलं, ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल. म्हणजे पिंजरा पिक्चरमध्ये आठवते का तुम्हाला? पिंजरा पिक्चरमध्ये ना एक काय ती चंद्रकला का काहीतरी नावाची बाई आहे, आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत, आणि तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे. आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जसा एंडिंगला येतो, तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतं की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे, तो त्याच तमाशामध्ये असा तुंतून घेऊन उभा राहतो. मी जास्त काही बोलायला नको. मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा, तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा, आवाज आहे माझ्याकडे, काय टेन्शन घेऊ नका. हा, कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही आहेत ना त्यांच्यासारखे, की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील. ही सगळी विश्वासाची माणसं आहेत, ताकदीनं निष्ठेनं लढणारी माणसं आहेत, ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत. आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील, आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही, हे पण वाक्य त्यांचंच आहे. दाखवणार आहे मी, आम्ही आमचीच पोरं सांभाळतो.
पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे. लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा. हे कसे सुपारी बहादर आहेत, काय म्हणतात बरं आमचे देवाभाऊ यांच्याबद्दल. पहिले तर तुम्हाला एक सांगतो, राज ठाकरेंची अवस्था कशी आहे. एखादा व्यक्ती क्रिकेटमधून रिटायर झाल्यावर तो काय करतो, तो कॉमेंट्री करतो. अर्थात तो मानधन घेऊन करतो. हे करतायत की नाही मला माहित नाही, पण तशी राज ठाकरेंची आता अवस्था आहे. ते आता केवळ कॉमेंट्री करतायत, ते खेळत नाही आहेत. इज अ नॉन प्लेईंग पर्सन, ते रिटायर्ड आहेत. पण ठीक आहे, आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल, म्हणून ते वाजवतायत. राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात, त्याच्या पुढे बरंच काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण, मनसे म्हणजे कोण, मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे, म्हणजे उमेदवार नसलेली सेना. आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या, म्हणजे लगीन लोकांचं. काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकांच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे. सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांचं या मंचावर स्वागत आहे. हंडोरे साहेबांची उपस्थिती. आता दादा हो, ज्यांनी, ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची एवढी आबरू काढली, तरीही राज ठाकरे फार बोलायला लागले, तर जरा राज ठाकरेंच्या बद्दल सांगितलं गेलं पाहिजे. होय होय. ते काय म्हणाले, ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले. अरे बघा कोण बोलतंय, राज ठाकरे. तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का? खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का? खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का? की तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या दोनशे बोला मनसे अशा आहेत? मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत. कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना, तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या, तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता. ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय, त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं. राज ठाकरे, सुरुवात तुम्ही केली, शेवट मी करणार आहे. आनंद दिघेंचं खरं काय झालं, कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं, आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही. शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली. फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काही शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं. बाळासाहेबांच्या सांगण्यावरून मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही. माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणेसाहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही. जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायकरावांनी त्या व्यासपीठावर तोडली. हे सांगतात म्हणायचं होतं बाळासाहेबांना. अनेक वेळाला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले, तुम्ही त्यांना विचारा करते, ते सांगतील सुद्धा. घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसेने गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून. ह्या नारायण राणेंचा पोरगा, ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल, वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाझर फुटत होता काल राज ठाकरेंना. राजजी नाही, राजजी वगैरे म्हणू नये तुम्हाला. मिस्टर राज, डू यू हॅव एनी आयडिया अबाउट दिस व्हिडिओ? मिस्टर राज, क्या आपको कुछ अंदाजा है इस व्हिडिओ के बारे में, जिस व्हिडिओ में नारायण राणे के सुपुत्र बालासाहेब पर लांछन लगा रहे हैं, उन्हीं बाला साहब पर, जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहा करते थे, बहुत आंसू बहा लिया आपने कल, क्या आपको तनिक भी इस बात का, तनिक भी, जरा भी, रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेश राणे के बाप को चुन कर लाने के लिए
आप कणकवली में गए तो आप कौन है, कौन आहत तुम्हें मिस्टर राज, ए कौन आहत मिस्टर राज, घ्या दोनशन बोला मन से, घ्या दोनशे बोला मन से, आहत कोण तुम्ही, तुम्ही सांगताय, तुम्ही सांगताय बाळासाहेबांच्या बद्दल, काय बाळासाहेब कळले तुम्हाला, मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात, आभार माना स्क्रीन वाल्याचे की पाऊस पडलाय, मोठी स्क्रीन लागलेली नाही, आवाज नीटचा येत नाही, पण मी तुमचा पिट्टा पाडल्याशिवाय सोडणार नाही, मी सोडणार नाही, कारण काल तुम्ही तुम्ही कुणाच्या बी नादाला लागायचं, कुणाच्या पण, नागवंशी आहे मी, नादाला नाही लागायचं माझ्या, अजिबात नादाला लागायचं नाही, मी खूप आधी सांगितलेलं आहे, बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही, तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल, अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ मृत्यूशय्यावर असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो, जो माणूस मिनटामिनटाला भूमिका बदलतो, आणि काय म्हणाले ते, आमचे 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले, बरं तुमचे 6 नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतंय का, राम कदम, मनोज सांगळे, प्रवीण दरेकर कुठे गेले, भाजपमध्ये गेले ना, मग भाजपमध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला, का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला की माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून, तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे, वसंत मोरे कुणी फोडले, कुणी फोडले, कुणाच्या नावावर गेले, राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत, अजिबात घाबरत नाही, मी लाख वेळा सांगितलंय की मी झुकणाऱ्यांपैकी नाही, मी वाकणाऱ्यांपैकी नाही, मी विकणाऱ्यांपैकी नाही, मी इथे आली आहे ती आमदार खासदार व्हायला आली नाही, मी इथे आली आहे कोविडच्या काळामध्ये सन्माननीय उद्धव साहेबांनी आमचा कुटुंब प्रमुख म्हणून, आमचा बाप भाऊ म्हणून या महाराष्ट्रामध्ये आमची प्रचंड काळजी घेतली, आज आमचा बाप भाऊ आमचा कुटुंब प्रमुख जर अडचणीत आला असेल तर त्याची धर्माची बहीण म्हणून मी ताकदीनं लढण्यासाठी आली आणि ताकदीनं उभी राहिली, तर तुम्ही मला वंदनीय बाळासाहेबांच्या बद्दल सांगताय, अरे खैर मी तर कॉलेजला होते, मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते, आणि तुमच्या माहितीसाठी मी तर एकही राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत असताना सोडलेलं नाहीये, एकही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे, परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या, तुमच्यासारख्या घ्या दोनशेन बोला मनसेवाल्या नव्हत्या त्या, मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते, मिस्टर राज काय भूमिका होती तुमची, ए दादा लाव रे बाबा तो व्हिडिओ, त्यांची जरा नारायण राणे बद्दलची आधीची भूमिका काय होती बघू देत, येत्या 7 तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्यांना विजयी करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो, तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची, सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख नकोय मला, माझ्यात आहे ताकद तेवढी, खरंच ताकद आहे यांच्यात, खरंच ताकद आहे, मला माझी पोरं खेळवायची आहे, दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी, अहो तुमची पोरं कोण कोण खेळवतंय ती बघा की, हा प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता, राम कदम कुठं खेळतोय ते बघा, वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा, आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय, निलेश राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवता याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा, राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा आलेली आहे यार, नात करायचं नाही, तुम्ही काय सांगत होतात मला, तुम्ही बोलणार परप्रांतीयांच्या बद्दल, तुम्ही जैन धर्मीयांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही, तुम्ही शहाणपणे शिकवणार आम्हाला, माझ्याकडे खूप मुद्दे आहेत, मी म्हटलं ना की वेळ कमी आहे, आचारसंहिता आहे आणि पुढे खूप लोक वाट बघत आहेत, म्हणून मला काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर मांडायचे आहेत,
एक 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 पुरावा दिला पाहिजे सगळ्या चॅनलला, सगळ्या मीडियाला. एक पत्र आठवतंय का कुणाला? महिला सुरक्षेचा विषय चालू होता, ब्रिजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, महिला खेळाडूंनी आरोप केले, आठवतंय? या आरोपानंतर ब्रिजभूषण सिंग महाराष्ट्रात येणार होता, त्याला अडवायची भाषा कुणी केली? घ्या दोन क्षण बोला म्हणसे यांनी केली. त्याचं हे पत्र काय लिहिलं या पत्रामध्ये? टू ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी, सब्जेक्ट सिकिंग युअर अटेन्शन टू द जस्ट डिमांड्स ऑफ विमेन रॅसलर्स. हे पत्र लिहितात की त्या महिलांच्या बद्दल मी तुमच्याकडे लक्ष वेधू इच्छितो. कॉर्डिली जय महाराष्ट्र. ऑल दो द सब्जेक्ट लाईन मेन्शन दॅट दिस लेटर इज इन ऑर्डर टू सिक युअर अटेन्शन, सिन्स आय एम सर्टन दॅट यू आर ऑलरेडी फुल्ली अवेअर ऑफ दिस मॅटर, द लेटर हम्बली इंटेंड्स टू ड्रॉ युअर हीड टू धिस इश्यू इन द कपॅसिटी ऑफ द प्रधान सेवक. मी तुम्हाला प्रधान सेवक म्हणून पत्र लिहितोय असं मिस्टर राजपत्रात सांगतात. द वुमन रेस्लर्स हुम वी प्राऊडली कॉल ॲज अ डॉटर्स ऑफ अवर कंट्री, आमच्या देशाच्या त्या लेकी आहेत. अँड थ्रो द हार्ड वर्क ऑफ हुम द कंट्री हॅज फाउंड मल्टिपल ऑकेजन टू साइड मेडल्स इन द गेम ऑफ रेस्लिंग आर विनिंग फॉर देअर प्लेयर फॉर डेज टुगेदर इन डेली. देअर accusation is on the president of the wrestling federation of india is of having sexually harassed them, all they demand. patra khup mota ahe pan patracha asa ha maina ahe ki asa manus amcha kade tar yeu denaras nahis nahi pan tumhi yachyavar kaydeshir karvai kara. mi he patra tumhala lihit ahe asa mhatlya barobar bola don बोला म्हणसेन घ्या दोनशे वाल्यांनी. हे पत्र सगळीकडे व्हायरल केलं की बघा बघा आमच्या नेत्यामध्ये किती ताकद आहे, बघा आमच्या नेत्यात किती ताकद आहे, की आमच्या नेत्याने चक्क प्रधानमंत्र्याला पत्र लिहून खडसावलं, सांगितलं की लिहा हे, सांगितलं की लिहा हे. अरे घ्या रे पत्रकारो, घ्या 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 पत्र घ्या. काय याची सत्यता काय आहे? अरे दादा ते पत्र दाखवतोय. अरे दादा झूम करून दाखव रे बाबा पत्र. पिट्टा पाडणे काय असते ते मी सांगते. काय म्हटलं त्यांनी? अरे हे पत्र खरंच प्रधानमंत्री कार्यालयाला लिहिलं होतं का? आपण याचा एक माहिती अधिकार टाकला होता, आरटीआय टाकला होता. सुषमा अंधारे काय इतकी कच्च्या गोळ्या खेळलेली नाही, माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकार मध्ये विचारलं खरंच असं पत्र लिहिलेलं आहे का? बघा झूम करून, पहिला मुद्दा झूम करता आला तर बघा काय आहे याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन साउट अबाउट कशासाठीचे आहे? देअर वॉज अ लेटर सेंट ऑन 31 May 2023 बाय MNS चीफ श्री राज ठाकरे हु इज सिकिंग PM श्री मोदी जी अटेन्शन ऑन कंप्लेंट डिमांड फ्रॉम वुमन रेस्लर्स हु आर प्रोटेस्टिंग इन न्यू डेली इन द न्यूज पेपर द इकॉनॉमिक टाइम्स डेटेड 26 April 2023 अँड लिंक ऑफ द न्यूज. खाली लिंक दिलेली आहे. Kindly provide me information available on PM office record related to date, time when this letter copies by MNS Chief Shri Raj Thakre received to your office. आम्हाला माहिती द्या की हे पत्र तुमच्याकडे कधी आलेलं आहे, एवढीच आम्हाला माहिती पाहिजे. पत्र लिहिलं का बघा, इथं इथं स्टंट करतो, इथं शोबाजी दाखवतो, इथं लोकांना येड्यात काढतो. अरे आम्ही काय धोत्रावर इन केली का? अरे धोत्रावर इन केली का? डोसक्याला गोड तेल आहे का? कानात बिडे आहेत आमच्या. दादा दुसरा कॉलम, दुसरा कॉलम झूम करायचा. पुढचा कॉलम रिस्पॉन्स काय आलाय बघा पंतप्रधान कार्यालयाकडून. द लेटर डेटेड 31 May 2023 ऑफ श्री राज ठाकरे इज नॉट रिसीव्ड इन धिस ऑफिस ॲट ऑल. घ्या पत्र घ्या. ए किती कॉप्या घ्यायच्यात रे, किती कॉप्या पाहिजेत? शोप आणि स्टंटबाजी करणारे राज ठाकरे, घ्या हे पत्र. कुणाला दाखवताय? लहान लेकराचे हागीज आणि डायपर म्हणून वापरायचे का ते सांगा. तुम्ही मला सांगताय? तुम्ही सुषमा अंधारेवर शंका घ्यायची? अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते. सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चालवते. गेली 2 वर्ष 5 वर्षाचं लेकरू घरात सोडून एक दिवसही घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ताकदीनं ट्विटरवर पिन करून ठेवलंय ट्विट की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या 50 पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आणि का ऐ दादा, ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचा आहे. का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही? मी पाळते, मी पाळते तो शब्द. सांभाळून मला सांभाळलं, तुला सांभाळा, आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या. असेच मी प्रचारणी नतमस्तक होऊन प्रार्थना करेन. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब. इमानाला, माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले. जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना, तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात. सुषमा अंधारे, कुठल्याही अपेक्षेशिवाय मी भणंग आहे, मी गरीब आहे, मी आदिवासी आहे, मी पहाडी आहे, पण मी इमान विकलेलं नाही. राज ठाकरे, मी तुमच्यासारखं इमान विकलेलं नाही. ताकदीनं सांगते की होय, कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय आणि माझ्या बाप्पानं मला बेईमान व्हायला शिकवलं नाही. ताकदीनं सांगते की मी इमानदार आहे. आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे सांगितलं ना, कारण माझ्या गावाकडं, माझ्या आदिवासी लोकांमध्ये, माझ्या जात पंचायतीमध्ये, माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे. काय, एखादा माणूस जर मृत्यूशय्येवर असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो. मी वंदनीय बाळासाहेबांचा मृत्यूशय्येवरचा तो शेवटचा शब्द जीवा पार जपतीये, जीवा पार जपतीये. तो शब्द वंदनीय बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी दिला होता आणि सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. तर होय, मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्या साठी लढणार. तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादूर आले, फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे, आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कुणी नडू शकत असेल, तर एक सडाफटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो. मीच तुम्हाला लढू शकते. आणि मला माहिती आहे, मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे. आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल. डाव पलटायला सुरुवात झाली आहे. ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवा. हा महाराष्ट्र धर्म काल रवीश कुमारचा रिपोर्ट सांगतोय की भारत की राजनीती में उद्धव उदय हो रहा है. महाराष्ट्र धर्म सांगतोय की जर मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल, तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठी बाई राष्ट्रपती होतीये म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला, तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या रेसमध्ये असतील, तर सुषमा अंधारेने महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे. मी महाराष्ट्र धर्म पाळते. वेळ झालाय जास्त, माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत, पण पुढे अजून एक सभा आहे. मी अजून एकदा समाचार घेईल. आणि हो, मिस्टर राज, मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही. यू आर नॉट माय टाईप, अजिबात नाही. माझी कॉम्पिटिशन तुमच्यासारख्या, कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे. मी विद्रोही आहे, तुम्ही ऊरबडवे आहात. तुमच्यात ऊरबडवेपणा आहे आणि ऊरबडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही. माझं टार्गेट तुम्ही नाही, माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे याच टार्गेटला कंटिन्यू करण्यासाठी किरण भैया बोलतील तुर्तास. मी माझी भूमिका जी आहे ती मांडली आहे. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. अगदी सर्वांमध्ये तुम्ही प्राण आणला आणि खरंच आज लावरे व्हिडिओ जे रिपीट केलं आणि त्यामुळे